नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज आपण प्रकरण 10 यातील 10.1 संस्कृती म्हणजे काय हा मुद्दा अभ्यासणार आहोत. मित्रांनो, कोणतीही संस्कृती ही काही एका दिवसात तयार होत नाही, यासाठी फार मोठा कालखंड जाऊ द्यावा लागतो. अनेक पिढ्यांना एकत्र येऊन नांदावे लागते तेव्हा कुठे संस्कृती आकार घेत असते. तर आज आपण संस्कृती म्हणजे काय तसेच संस्कृती कशी तयार होते हे आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, माणूस व इतर प्राणी हे आपल्या गरजा भागवण्यासाठी परिसरावरती तसेच पर्यावरणावरती अवलंबून असतात. माणूस सोडून इतर प्राणी निसर्गात किंवा पर्यावरणात कुठलाही बदल करत नाही. निसर्ग किंवा पर्यावरण आहे तसाच त्याचा ते वापर करत असतात. उदाहरणार्थ सिंह किंवा वाघ हा गुहेत राहतो आणि माकड झाडावरती राहतात, परंतु मनुष्य हा जो आहे मित्रांनो तो घरे बांधतो. याचा अर्थ की तो आपल्या सभोवतालच्या परिसरात मित्रांनो काय करत असतो, बदल करत असतो. तो मित्रांनो प्राण्यांप्रमाणे कच्चे अन्न खात नाही, त्यातही तो संस्करण करतो. ते अन्न शिजवतो, भाजतो आणि मग त्याचं अन्न ग्रहण करत असतो. विविध पदार्थांवर सुद्धा तो संस्करण करत असतो. धातू किंवा दगड यांवरती संस्करण करून तो मित्रांनो अवजारे बनवत असतो, हत्यारे बनवत असतो आणि भांडी बनवत असतो मित्रांनो. तसेच कापसापासून सूत आणि सुतापासून कापड तयार करत असतो मित्रांनो. याचा अर्थ असा की मनुष्य हा जो आहे त्याला मिळालेल्या ज्या सभोवतालच्या वस्तू आहेत किंवा पदार्थ आहेत किंवा निसर्गातून मिळणारे जे पदार्थ आहेत त्यावरती तो प्रक्रिया करून त्यांना हवं तसा त्यावरती संस्करण करून तो त्याचा वापर करत असतो. मित्रांनो यासाठी मित्रांनो हवी लागते ती बुद्धी. आणि आपल्याला माहिती आहे की मनुष्याजवळच माणसाजवळच मित्रांनो काय की बुद्धी आहे, प्राण्यांजवळ बुद्धी नाही. आणि मित्रांनो एखादी कार्य करताना त्याचा आधी विचार करावा लागतो आणि ते कार्य पूर्ण करण्यासाठी मित्रांनो परिश्रम घ्यावे लागतात. मग विचार, कौशल्य आणि परिश्रम यांच्या परंपरेतून मित्रांनो अनेक कला निर्मित झाल्या. आणि या ज्या कला आणि परंपरा आहेत त्या प्रत्येक पिढीने आपल्या पुढील पिढीला सोपवल्या. मित्रांनो या विविध कला आणि परंपरा एका पिढीतून दुसऱ्या पिढीला मिळणारे ज्ञान त्या ज्ञानावर आधारित जीवन पद्धती आहे मित्रांनो, तिला संस्कृती असे म्हणतात.